मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आज आपण पुन्हा एकदा करणार आहोत एका गुड न्यूजनं. कालचं बुलेटिन सुद्धा आपण त्याच गुड न्यूजनं केलं होतं, त्याच्यात आणखी भर पडलेली आहे, त्यामुळे दुधात साखर पडली आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर आता राज्य सरकारच्या कपातीनंतर सुद्धा आणखी कमी झालेले आहेत, त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमध्ये सर्वसामान्यांना आणखी दिलासा मिळालेला आहे. सर्वसामान्यांसाठी एक खुशखबर म्हणावी लागेल, कारण केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनं सुद्धा सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारनं पेट्रोलच्या दरात 2.08 रुपये, डिझेलच्या दरात 1.44 रुपयांची कपात केली आहे. याआधी शनिवारी मोदी सरकारनं पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे 2 दिवसात पेट्रोल प्रति लिटर 11.58 रुपयांनी तर डिझेल 8.44 रुपयांनी स्वस्त झालंय. राज्यातल्या विविध शहरांमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचे दर नेमके कसे असणार आहेत आपण एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रुपये, डिझेल 97.28 रुपये. उद्यापासून हे दर लागू होतील. ठाण्यामध्ये पेट्रोल 111.49 रुपये, डिझेल 97.42 रुपये. अहमदनगरमध्ये आता पेट्रोल मिळेल 111.58 रुपयांनी, डिझेल मिळेल 96.05 रुपयांनी. नाशिकमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर दर असेल 111.83 रुपये, डिझेलचा दर असेल 96.29 रुपये. पुण्यात पेट्रोलचा दर असेल 110.95 रुपये, डिझेलचा दर असेल 95.44 रुपये. औरंगाबादमध्ये पेट्रोल 113.03 रुपये, डिझेल 98.95 रुपये. नागपुरात पेट्रोल 111.41 रुपये तर डिझेल 95.22 रुपयांनी मिळेल. गोंदियामध्ये पेट्रोलचा दर हा 112.89 रुपये प्रति लिटर असेल तर डिझेलचा दर प्रति लिटर असेल 97.33 रुपये. जालन्यामध्ये पेट्रोल 112.99 रुपयांना मिळेल प्रति लिटर तर डिझेलचा दर असेल 97.40 रुपये. बघा, मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे, तर नांदेडमध्ये पेट्रोल 113.07 रुपयांनी तर डिझेल 97.53 रुपयांनी मिळेल. परभणीत पेट्रोलचा दर हा 113.98 रुपये असेल तर डिझेल 98.35 रुपये असेल. कोल्हापुरात पेट्रोलचा दर 111.32 रुपये असेल, डिझेलचा 95.82 रुपये. सिंधुदुर्गात पेट्रोल 112.95 रुपये असेल, डिझेल 97.39 रुपये प्रति लिटरनं मिळेल. यानंतर या